दोन एकर माझी केळी होती आणि या केळीला सकाळी 4 वाजता आलेली गार, या गारीमुळं भरपूर नुकसान झालेलं आहे. केळं फाटलेले आहे, झाडं पडलेले आहे आणि साधारण माझं नुकसान 3 लाखाचं झालेलं आहे. आज सकाळी 4 वाजता झालेल्या गारपिटीमुळे शेताचं अत्युन्नत नुकसान झालं असून आपण आता बघू शकता की ही माझी तूर पिकाचं पिकात आपण आहे. सकाळी 4 वाजता झालेला गारपीट अजूनही शेतात गार शिल्लक आहे. पराठीला काही राहिलं नाही, त्यामुळं नवीन बोंड येत नाही. सर्व गारपीटमुळे जे बोंड होते ते गळून पडले. निघा फुटलेला कापूस, त्याचं नुकसान झालं. अभी जो रेनफॉल हो रहा है उसका मुख्य कारण ये है कि एक अपर एयर साइक्लोनिक सर्कुलेशन गुजरात के ऊपर है जो वेस्ट मध्य प्रदेश की तरफ बढ़ रहा है और उसके असर से विंड कन्फ्लुएंस सेंट्रल इंडिया में विदर्भ और उसके आसपास के इलाकों में बन रहा है. विंड कन्फ्लुएंस मतलब दो अलग अलग दिशा से हवाएं जो आके हैं इस एरिया में मिल रही है, तो काफ़ी मॉइस्चर आ रहा है. उसमें अरेबियन सी और बे ऑफ बंगाल दोनों साइड से मॉइस्चर आ रहा है. पहिले झालेल्या अवकाळी पावसानं हाल आणि आता या गारपिटीनं हाल, शेतकरी पूर्ण बर्बाद होऊन राहिला आहे विदर्भातला. याच्यावर सरकारनं जातीनं लक्ष दिलं पाहिजे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आम्ही साधतोय आणि त्याच्यानंतर बँकांशी पण संपर्क उद्या साधतोय. तसं ह्याही शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं असेल त्याच्याबद्दलचे पहिले पंचनामे व्हावे लागतील. पंचनामे करण्याच्या सूचना ह्या ताबडतोब मंत्रालयात गेल्यानंतर दिल्या जातील आणि त्या पद्धतीनं कदाचित CM साहेबांच्या कानावर गेलं असेल तर त्यांनी पण दिलेले असतील.